विमान किंवा हेलिकॉप्टर यांच्यामध्ये ब्लॅक बॉक्स असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विमान आणि हेलिकॉप्टर अपघाताची कारणं शोधण्यासाठी हे ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्वाचे ठरतात. अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं होतं हे ब्लॅक बॉक्समधनं अनेकदा समोर येऊ शकतं. पण आता विमान आणि हेलिकॉप्टर प्रमाणेच मुंबईमधल्या लोकलमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे ब्लॅक बॉक्स लावण्यात येणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पामध्ये 2.3 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. या CVVRS यंत्रणेमुळे आणीबाणीच्या प्रसंगी मोटरमनच्या कॅबमधल्या सर्व घटना रेकॉर्ड व्हायला तर मदत होईलच, शिवाय ट्रेन समोरच्या कॅमेऱ्यांमुळे अपघातामधील तपशील जतन करणं सुद्धा सोपं होईल. लांब पल्ल्यांच्या इंजिनासह उपनगरीय लोकलच्या मोटरमन व गार्डच्या कॅबमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.